नमस्कार ऑनलाईन मराठीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत राज्यात अद्याप महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या अकरा ला लाख बारा हजार शेतकऱ्यांना देखील खरीप हंगामासाठी नवे पीक कर्ज देण्यात येणार आहे तसेच कापूस खरेदीचा वेग चौपटीने वाढविण्यात येईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे कर्जमुक्ती योजनेसाठी तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने निश्चित केली होती मार्चपर्यंत त्यातील एकोणीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार कोटी रुपये जमा करण्यात आले अकरा लाख बारा हजार शेतकरी अजूनही वंचित आहेत लॉकडाऊनमुळे सरकारी यंत्रणा जवळपास ठप्प झाली आहे तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठीच्या खर्चाला प्राधान्य देण्यात आले त्यामुळे आठ हजार शंभर कोटी रुपयाची कर्जमाफी देता आली नाही ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना थकबाकीदार म्हणून गृहित न धरता नव्या कर्जाचा लाभ देण्यात येईल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले खरीप हंगामासाठी चौवेचाळीस हजार कोटी रुपयाच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दादा भुसे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जलसंपदा मंत्री जयंत पाटील गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य मंत्री उपस्थित अशा पद्धतीने ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना थकबाकीदार म्हणून गृहित न धरता नव्या कर्जाचा लाभ देण्यात येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे शेतकरी कर्जमाफी संबंधीचा आजचा हा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा चला तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतो आपली रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान